हरण्या बैलाने जेव्हा कवठे महाकाळ मधल्या बैलांच्या शर्यतीत पाऊल ठेवलं तेव्हा स्पर्धेत हरण्याच धुरळा उडवणार याची जोरदार चर्चा होती आणि तेच झालं. कोल्हापूरच्या संदीप आणि सचिन पाटलांच्या हरण्या सोन्या या बैलांच्या जोडीनं या स्पर्धेत बाजी मारली. 1,00,000 पहिलं बक्षीस जिंकत वाहवा सुद्धा मिळवली. या स्पर्धेत जवळपास 45 बैलगाड्यांनी भाग घेतला होता. पण निव्वळ 1,00,000 शर्यत जिंकणाऱ्या यातल्या हरण्या बैलाची किंमत किती सांगितली जाते माहितीये? चक्क 35,00,000. आणि सोन्याची किंमत आहे 10,00,000. हा बैलाच्या मालकांचा दावा आहे. बैल जितका शर्यती जिंकतो तितकी त्याची किंमत वाढत जाते असं ते सांगतात. 25,00,000 मागणी आली होती आणि आता 35-40,00,000 म्हणजे जर द्यायचंच झालं तर कोणी घ्यायला तयार आहे. पण जी वस्तू द्यायचीच नाही तर त्याची किंमत अनमोल आहे तो. आणि घेणारे लोक म्हटलं तर जी मोठी शौकीन लोक आहेत की जी घरंदाज लोक आहेत की ज्याचा 100 एकर रान आहे, जसं की व्यापारी वर्गांमध्ये किंवा मोठ्या उद्योजकांमध्ये एखादी BMW असावी किंवा फॉर्च्युनर असावी, तसं घरंदाज लोकांना एक शौक आहे की एखादं चांगलं हत्यार डावणीला पाहिजे की जेणेकरून 4 लोक दारात आली पाहिजेत किंवा त्यांचा मानसन्मान वाढला पाहिजे घरचा. शर्यतीचा बैल घरात असणं हा सुद्धा एक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे की ज्याच्या घरात किंवा ज्याच्या दावणीला चांगला बैल आहे की त्याचं नाव कधीही निघतं. पाटलांनी या हरण्याला 4 वर्षाचा असताना विकत घेतलं होतं, तेव्हा त्याची किंमत 6,00,000 होती. आज त्याचं वय 6 वर्ष आहे आणि हरण्याने आत्तापर्यंत 41 शर्यती जिंकल्यानंतर त्याची किंमत 35,00,000 रुपये झाली आहे. हरण्याची एक खासियत आहे असं त्याचे मालक सांगतात. म्हणजे त्या अंदाजात थोडा रागीट आहे आणि हे करतोय, त्याला ईर्ष्या जास्त आहे. जी इतर बैल असतात त्यांचं कसं असतं की त्यांना एखाद्या बैलाला म्हणजे शर्यत चालू झाल्यानंतर वेग जास्त असतो, एखाद्या बैलाला शर्यत संपायच्या वेळी स्टार्ट जास्त असतो. पण हरण्याचं कसं आहे की सुटल्यापासून म्हणजे शर्यत संपेपर्यंत त्याची गती कमी नाही होत. किंवा इतर जनावर कसं असतात की दमतात किंवा शर्यतीच्या ट्रॅकवरून बाजूला जाणं किंवा पब्लिक बघून भुजून बाहेर जाणं, पण हरण्या असं काहीच नाही करत. जरी तो भुजला तर तो एका सरळ रेषेत पळतो. इकडे तिकडे जरी बघितलं तर त्याचं जी धावण्याचा वेग आहे तो नाही कमी होत. हरण्याला सांभाळण्याचा थाट मात्र एकदम राजेशाही आहे. त्याचा रोजचा खर्च 1,000 रुपये. त्याला रोज सकाळी 2 लिटर म्हशीचं दूध आणि 3 लिटर गाईचं दूध दिलं जातं. शिवाय हरभरा, बाजरी, मटकी, सातू याचा दिवसभरात 5 किलो भरडा आणि ओलं सुकं शाळू वैरण दिलं जातं. पण हरण्याला व्यायाम फारसा नाहीच आहे. शेतीत जेमतेम 15 मिनिटं कामाला जुमतो, पण ऐट इतकी की त्याला रोज गरम पाण्याने आंघोळ घातली जाते आणि शर्यत जिंकून आल्यावर लोण्याचं मालिश केलं जातं. बसायला त्याच्यासाठी रबरी चटई सुद्धा आहे. पण हरण्याला शर्यतीच्या आधी थोडं उपाशी ठेवलं जातं. बैल थोडा काळ तरी उपाशी ठेवावा लागतो, कारण भरलेल्या पोटावर जसं आपण काम करू शकत नाही किंवा एखादा खेळ खेळू शकत नाही तसंच बैलांना थोडा काळ उपाशी ठेवावं लागतं. त्यामुळे ती एनर्जी लॉस होते ती लवकर भरून निघत नाही. पण हरण्याचा कसा विषय आहे की त्याला वैरणच बंद करावी लागत नाही, त्यामुळे एनर्जी लॉस व्हायचा विषयच नाही. शर्यतीच्या पूर्वी पण तो वैरण खातो तरी धावतो आणि शर्यत संपल्यानंतरसुद्धा लगेच वैरण खातो. तो आज जरी पळवा पळाला तरी उद्यासुद्धा पळू शकतो. हा त्याचा एक अंगभूत गुण आहे आणि हे अंगभूत गुण सगळ्यांनाच नसतात. असे 100 एखादाच बैल असा होतो की ज्याची वैरण बंद करायला लागत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे की त्यामुळं तो कंटिन्यू पळू शकतो. बैलांच्या शर्यतीतले जाणकार सांगतात की बैल धावला नाही तर त्याला कत्तलखान्यात 2-5,000 किंमत सुद्धा मिळत नाही, त्यामुळे धावत्या बैलाला चांगला भाव मिळतो. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्याच प्रकारचे बैल शर्यतीला धावतात असं नाही. खिलार जी महाराष्ट्रामध्ये धावते त्यामध्ये काजळी खिलार असेल, कोसा खिलार असेल किंवा म्हैसूर खिलार असेल, या प्रकारची बैलं धावतात. ज्यावेळेला बैलाला या ठिकाणी शर्यतीमध्ये आपण पळवतो त्यावेळेला त्या बैलाची किंमत वाढते, म्हणजे त्याला खरीददार वर्ग असतो. कारण कसा विषय आहे की शर्यतीची ही परंपरा फक्त शौक म्हणून किंवा हौस म्हणून अशी नाही आहे, तर एक शेतकऱ्याचं काय म्हणतो आपण की पूर्वीपासून आलेलं करमणुकीचं
किंवा त्याला पारंपरिक दाह्याचं जे साधन म्हणतो आपण, की सुट्ट्या संपल्या किंवा आपल्या रानातल्या शेतीकामाचं ज्या वेळेला दिवस संपले जातात त्यावेळेला एक उन्हाळ्याचे दिवस चालू होतात, यात्रा चालू होतात, त्यामध्ये कुस्त्याचे फड जशा मैदानी घेतली जातात कुस्त्याचे वगैरे, त्याप्रमाणे बैलाची मैदानं पारंपरिक आहेत. हरण्याला चांगली किंमत आली असली तरी पाटलांना तो विकायचं नाहीये. बैलांचा नाद करत त्यांना शर्यतीतला मान आणि समाधान महत्त्वाचं वाटतं.